आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास, आमदार साऊ शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन. विविध विकास कामांसाठी 1 कोटी निधी मंजूर. आपला देश हा ग्रामीण भागाने व्यापला आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. त्याचबरोबर निपाणी मतदारसंघ हा राज्यात मॉडेल बनवण्यासाठी गेल्या 4.5 वर्षात 750 कोटीचा निधी आणून चहूबाजूने विकास केला आहे. मुख्यमंत्री विकास योजनेत दुसऱ्या टप्प्यात 4 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हुन्नरगी गावाचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पेविंग ब्लॉक, RCC रस्ते, डांबरीकरण, ग्रंथालय इमारत, लक्ष्मी नारायण मंदिर बांधकाम, व्यायामशाळा, सोलर लाईट बसवणे, घनकचरा नियोजन व ग्रामपंचायत व्हिडिओ कॉन्फरन्स बसवणे आदी कामे येत्या 3 महिन्यात होणार आहेत, याची माहिती देण्यात आली. यावेळी कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत सदस्य सुजाता किल्लेदार, APMC सदस्य राहुल पाटील, अरुण पाटील, मधुकर गुरव, विश्वनाथ किल्लेदार, नजीर मुल्ला, जिल्हा पंचायत अभियंता वाली प्रकाश देसाई, आतगोंडा पाटील, बाबुराव चौगुले, कल्लाप्पा नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे, अध्यक्षा भारती अरदांडे, हुन्नरगी ग्रामस्थ व विविध समाजाकडून आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. हरहुन्नरीहून महानकारी न्यूजसाठी कृष्णा आरगे.